श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र अंतर्गत मूल्यमापन उत्तरासह गुण दहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अंतर्गत मूल्यमापन आराखडा इतिहास व राज्यशास्त्र या विषयासाठी इयत्ता नववी व दहावीसाठी अंतर्गत मूल्यमापनाला एकूण दहा गुण आहेत इयत्ता दहावी अंतर्गत मूल्यमापन स्वरूप पाहूया एक पाच गुण हे ग्रहपाठाला आणि पाच गुण बहुपर्यायी परीक्षेला आहेत प्रथम सत्रामध्ये एक व द्वितीय सत्रामध्ये एक असे प्रत्येकी पाच गुणांचे एकूण दोन ग्रहपाठ घ्यावेत ही अपेक्षा आहे ग्रहपाठाच्या दहा गुणांचं रूपांतर पाच गुणात करणे अपेक्षित आहे पहिल्या ग्रहपाठामध्ये इतिहास या विषयातील प्रकरण एक ते पाच वर एकूण चार प्रश्न असतील तर राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण एक ते तीन वर एक प्रश्न असेल म्हणजेच पहिल्या ग्रहपाठामध्ये एकूण पाच प्रश्न असतील द्वितीय सत्रातील ग्रहपाठात इतिहासातील प्रकरण एक ते नऊवर चार प्रश्न विचारले जातील तर राज्यशास्त्रातील प्रकरण चार व पाचवर एक प्रश्न असेल असे एकूण दुसऱ्या ग्रहपाठात पाच प्रश्न असतील ग्रहपाठासाठी कोणते प्रश्न प्रकार अपेक्षित आहेत त्याबाबत काही नमुना प्रश्न दिलेले आहेत एक सविस्तर उत्तरे द्या दोन टिपा लिहा तीन संकल्पना स्पष्ट करा चार सकारण स्पष्ट करा पाच पुस्तकात दिलेला उपक्रम यांपैकी कोणतेही प्रश्न प्रकार निवडणे अपेक्षित आहे बहुपर्यायी चाचणी परीक्षेत इतिहासाला आठ गुण व राज्यशास्त्राला दोन गुण आहेत प्रत्येकी चार पर्याय असलेले आठ वस्तुनिष्ठ प्रश्न इतिहासावर तर दोन वस्तुनिष्ठ प्रश्न राज्यशास्त्रावर विचारावेत असे अपेक्षित आहे या दहा गुणांचं पाच गुणांत रूपांतर करणे अपेक्षित आहे काही महत्वाची सूचना सदरील अंतर्गत मूल्यमापन स्वतंत्र वहीत तसेच फुलस्केप पेपरवर लिहिले असल्यास फाईलमध्ये शाळेत जतन करून ठेवणे अनिवार्य असेल आणि त्यासाठी आपल्याला एकूण इतिहास व राज्यशास्त्रासाठी दहा गुण तसेच भूगोल या विषयासाठी दहा गुण असे एकूण वीस गुण सहज मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो आपण अंतर्गत मूल्यमापनात ग्रहपाठ क्रमांक एक ग्रहपाठ क्रमांक दोन आणि बहुपर्यायी चाचणी लिहिण्यापूर्वी पहिल्या पानावर शाळेचे नाव विद्यार्थ्याचे नाव म्हणजे स्वतःचे नाव इयत्ता तुकडी आणि हजेरी क्रमांक लिहिणे अपेक्षित आहे त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापन विषय इतिहास व राज्यशास्त्र असे लिहा आणि त्याचबरोबर जो दिलेला तक्ता आहे तो तक्ता जसाच्या तसा तयार करा रूपांतरित गुण यामध्ये शिक्षक पाच आणि पाच म्हणजेच ग्रहपाठ क्रमांक एक आणि ग्रहपाठ क्रमांक दोन या पाच आणि पाच मिळून दहा गुणांचं रूपांतर पाचमध्ये करतील त्याचबरोबर बहुपर्यायी चाचणी दहा गुणांची असेल त्यामध्ये जेवढे गुण मिळतील त्याचं पाचमध्ये रूपांतर करतील त्याचबरोबर तुम्हाला अशा प्रकारचा तक्ता तयार करून पुढे ग्रहपाठ लिहायला सुरुवात करणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रहपाठ क्रमांक एक ग्रहपाठ क्रमांक दोन आणि ग्रहपाठ क्रमांक तीन म्हणजेच बहुपर्यायी चाचणी सर्वासाठी उत्तरासह दिलेली आहेत हे तीनही ग्रहपाठ सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा ग्रहपाठ क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक संकल्पना स्पष्ट करा एक राष्ट्रवादी इतिहास लेखन उत्तर एक, एकोणीसाव्या व विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृती करण्याकडे असलेला कल दिसतो त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते दोन महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केला चार महादेव गोविंद रानडे रामकृष्ण गोपाळ भांडारकर विनायक दामोदर सावरकर राजेंद्रलाल मिश्र रमेशचंद्र मुजुमदार इत्यादींनी राष्ट्रवादी इतिहास लेखन केले प्रश्न क्रमांक दोन प्रसार माध्यमांची आवश्यकता उत्तर एक माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते दोन अग्रलेख विविध सदरे पुरवण्या वर्तमानपत्रांचे अविभाज्य भाग असतात तसेच वाचकांच्या पत्रव्यवहारांच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात तीन वर्तमानपत्राच्या माध्यमातून राजकीय घडामोडी मांडल्या जातात त्यामुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते चार आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर प्रबोधनपर साहित्यिक मूल्य शेतकरी कामगार युवक व स्त्रिया इत्यादींवर असणारे कार्यक्रम सादर केले जातात पाच दूरदर्शन हे दृकश्रव्य माध्यम असल्याने प्रत्यक्ष काय घडले ते दाखवायला सुरुवात केली आहे आणि म्हणून आज प्रसारमाध्यमांची आवश्यकता आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा प्रश्न क्रमांक एक स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले उत्तर एक स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय दोन सीमा द बोहा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली तीन स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर वर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला आणि चार त्यानुसार स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांची कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करण्यावर संशोधन सुरू झाले प्रश्न क्रमांक दोन तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो उत्तर कृषी उत्पादन उत्पादन वस्तूचे स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामधील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो दोन मानवाच्या उत्क्रांतीपासून ते लागलेल्या वैज्ञानिक शोध व झालेली तंत्रज्ञानातील प्रगती समजून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करावा लागतो तीन मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत झालेली वैज्ञानिक प्रगती व तंत्रज्ञानातील बदल समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घ्यावा लागतो चार विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे झालेले यांत्रिकीकरण हे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो उदाहरणार्थ शेतीसाठी लाकडी नांगराऐवजी ट्रॅक्टरचा वापर राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक तीन संकल्पना स्पष्ट करा प्रश्न क्रमांक एक मतदारसंघाची पुनर्रचना उत्तर एक लोकसभेतील एकूण सदस्य संख्या पाचशे त्रेचाळीस आहे दोन प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो म्हणजेच लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत तीन मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते चार कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते विद्यार्थी मित्रांनो आता आपण द्वितीय सत्रातील गृहपाठ क्रमांक दोन पाहूया गृहपाठ क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक टिपा लिहा प्रश्न क्रमांक एक खेळ व चित्रपट उत्तर एक अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे दोन मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा असून तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम हा चित्रपट आहे तीन फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर असून त्यांच्या जीवनावर दंगल हा चित्रपट आधारलेला आहे चार सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी मिल्खा सिंग या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट आधारलेले आहेत त्यांच्या चित्रपटातून त्यांच्या संघर्षाचा इतिहास समजतो अशा प्रकारे खेळ व चित्रपट यांचा जवळचा संबंध आहे प्रश्न क्रमांक दोन कृषी पर्यटन उत्तर एक ग्रामीण भागातील शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी तसेच तेथील संस्कृतीची माहिती घेण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय दोन शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे तीन अलीकडे भारतीय शेतकरी दूरदूरच्या कृषी संशोधन केंद्र कृषी विद्यापीठ यांना भेटी देऊन माहिती मिळवतात चार शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या इस्रायलसारख्या देशांना भेटी देऊन शेतकरी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवतात पाच आज अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत कृषी पर्यटनामुळे नवीन माहिती मिळते तसेच मनोरंजन होते प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते उत्तर एक इतिहास संशोधनात इतिहासाची साधने मिळवणे त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे इत्यादी कामे काळजीपूर्वक करावी लागतात दोन हस्तलिखिते जुने ग्रंथ पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टीसुद्धा अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात तीन मौखिक साधने लिखित साधने भौतिक साधने इत्यादीमधील ऐतिहासिक वस्तू वास्तू कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असते चार योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात आणि म्हणून विविध विषयांतील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक दोन प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते उत्तर एक प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामधून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही दोन काही वेळा अनधिकृत बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध केल्या जातात तीन स्टर नावाच्या एका जर्मन साप्ताहिकानं ॲडल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनीशी विकत घेऊन इतर प्रकाशन कंपन्यांना विकल्या हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनीशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली परंतु त्या रोजनीशी नकली असल्याचे सिद्ध झाले चार अशा प्रकारच्या उदाहरणाद्वारे असे दिसून येते की प्रसारमाध्यमाद्वारे दिलेली माहिती सत्य असेलच असे, असे नाही ती माहिती तपासून घ्यावी लागते म्हणून मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक तीन लिहा एक आदिवासी चळवळ उत्तर एक स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आणली दोन ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी व आपल्या अधिकारासाठी छोटा नागपूर परिसरातील कोलाम ओडिशातील गोंड महाराष्ट्रातील कोळी भिल्ल रामोशी व बिहारमधील संथाळ मुंडा इत्यादी आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला तीन वनांवरील अधिकार मान्य करावेत वनातील उत्पादने गोळा करणं वन जमिनीवर लागवड करणं इत्यादी आदिवासींच्या प्रमुख मागण्या होत्या चार वनांवरील अधिकार नाकारल्यामुळे आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला व आदिवासी चळवळ सुरू ठेवली विद्यार्थी मित्रांनो आता आपण बहुपर्यायी चाचणी याबाबत माहिती घेऊ ग्रहपाठ क्रमांक तीन म्हणजेच बहुपर्यायी चाचणी गुण दहा प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा प्रश्न क्रमांक एक महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे अ पुस्तकांचे ब वनस्पतींचे क आंब्यांचे ड किल्ल्यांचे योग्य उत्तर अ पुस्तकांचे प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले अ दिल्ली ब हडप्पा क ऊर ड कोलकाता योग्य उत्तर क ऊर प्रश्न क्रमांक तीन लिओ द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या डॅश या चित्राचा समावेश लू संग्रहालयात आहे अ नेपोलियन ब मोनालिसा क हॅन्स स्लोअन ड दुसरा जॉर्ज योग्य उत्तर ब मोनालिसा प्रश्न क्रमांक चार आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणता येईल अ व्हॉल्टिअर ब रेने देकार क लिओपोल्ड रांके ड कार्ल मार्स योग्य उत्तर अ व्हॉल्टिअर प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश डॅश म्हणत अ ठकी ब कालीचंडिका क गंगावती ड चंपावती योग्य उत्तर अ ठकी प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले अ जेम्स ऑगस्टस हिकी ब कार्ल मार्क्स क Sir John Marshall, Alan Hume, James सर जॉन मार्शल ड एलन ह्यूम योग्य उत्तर अ जेम्स ऑगस्टस हेकी प्रश्न क्रमांक सात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅशडॅश हे होत अ अलेक्झांडर कनिंगहॅम ब जॉन मार्शल क फ्रेडरिक मॅक्सम्युलर ड विल्यम जोन्स योग्य उत्तर अ अलेक्झांडर कनिंगहॅम प्रश्न क्रमांक आठ कुकने डॅश डॅश विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला अ हस्तकौशल्याच्या वस्तू ब खेळणी क खाद्य वस्तू ड पर्यटन तिकिटे योग्य उत्तर ड पर्यटन तिकिटे राज्यशास्त्रावर आधारित दोन वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅशडॅश यांची नेमणूक झाली अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब टी एन शेषण क सुकुमार सेन ड नीला सत्यनारायण योग्य उत्तर क सुकुमार सेन प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत अ पंचवीस टक्के ब तीस टक्के क चाळीस टक्के ड पन्नास टक्के योग्य उत्तर ड पन्नास टक्के विद्यार्थी मित्रांनो भूगोल इयत्ता दहावी या विषयावर आधारित अंतर्गत मूल्यमापन गृहपाठ क्रमांक एक गृहपाठ क्रमांक दोन आणि गृहपाठ क्रमांक तीन म्हणजेच बहुपर्यायी चाचणी याबाबतचा व्हिडिओ आपल्याला लवकरच मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद